हरिओम श्री राम अंबज्ञ. माझं नाव अक्षता विराधुळे, सी वूड्स उपासना केंद्र. त्याचा अनुभव सांगणार आहे. तो नंबर 2012 आहे, जेव्हा मी गोव्याला असतानाचाच आहे. तिथे असताना काय व्हायचं की व्हेकेशनमध्ये, जेव्हा समर व्हेकेशन किंवा दिवाळी व्हेकेशन असायचं, तेव्हा मुलं आणि सासू सासरे मुंबईला यायचे. मी आणि अमित सिंह गोव्याला असायचो. दिवाळी होती म्हणून आम्ही ठरवलं की आपण दिवाळीच्या 2-3 दिवस सुट्टी लागून येऊन आपण पण मुंबईला जाऊया. तर आम्ही ठरवलं की आपण आपली कार घेऊन जायचं. इथे बापू आपले कसं अरेंजमेंट आधीच करून ठेवतो, त्याला माहीत असतं की पुढे काय होणार आहे ते. आम्ही धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी निघालो. सकाळी निघताना मोठ्या आईचा फोटो पुसत असताना मोठ्या आईला सहज म्हटलं, आई बघ ना, मी 2-3 वेळा इथून मुंबईला गेले, कोल्हापूरून क्रॉस झाले, पण मला तुझं दर्शन कोल्हापूरचं घेता आलं नाही, घेता येत नाही. मला बघ ना, ह्यावेळेला मला तुझं दर्शन दे ना, कसं काय करायचं, तर ते तूच बघ कसं काय न्यायचं ते, पण मला तुझं दर्शन घ्यायचंय. असं म्हणून मी मोठ्या आईशी बोलले, कारण की बापूने आपल्याला शिकवलं त्याला संवाद मोठ्या आईशी करायचा, त्याप्रमाणे मी आईला सांगितलं, मी विसरूनही केले. ऑफिसला गेल्यावरती अमित सिंहनी आमचे कोल्हापूरचे कलिक होती त्याला विचारलं, मॅडम मुंबईला चाललंय, ऑन द वे कोल्हापूर आहे, तुम्हाला सोडू का, चला म्हणतो. ते म्हणले की सर तुम्ही जाताय, मी नाही येते, पण माझ्या मुलाला सोबत घेऊन जा. म्हणून तिने त्यांच्या मुलाला आमच्यासोबत गाडीत बसवलं. आम्ही निघालो 1 वाजता, निघत होतो आंबोली घाटातून. आम्ही पुढे जात होतो, घाट चढत असतानाच समोर एक दगड आला. आमचं हे चढत असताना समोर एक दगड आला, मोठा राऊंड असा दगड असा होता, तो बरोबर डोंगरावर वाटतं तो घसरला असा आणि मदर होता. अमित सिंहशी बोलत असतानाच अमित दगड असं म्हणून मरेपर्यंत आमचं तो गाडी त्याच्यावरून क्रॉस झाली आणि ब्रेक जो असतो तो क्लच ब्रेक तुटला आणि गाडी पुढे चालू झाली. अमितने कशी पशी गाडी थांबवली साईडला, म्हणजे घाटामध्ये वरती टॉपला आम्ही होतो आणि गाडी बाजूला थांबवली. बापूंची ना तर संविध योजना, तो मुलगा आमच्यासोबत गाडीत होता. पण काका तुम्ही काळजी करू नका, तुम्ही इथे थांबा, मी खाली जाऊन गावा जाऊन बघतो कोणी आपल्याला हेल्प मिळते का, कोणी टोईंग मिळते का. असं म्हणून आम्ही तिथे तो मुलगा खाली गेला. खालून जाऊन एक टेम्पो घेऊन आला, त्या टेम्पोनी आमच्या गाडीला बांधलं आणि ती गाडी गडा म्हणजे त्याच्यातून घाटातून वरून खाली त्याने आणतो की मी पुढेपर्यंत नेणार नाही पण खाली आणून सोडेल. आम्ही म्हटलं बापू कृपेने चला ती गाडी खाली तरी येऊन, आम्ही खाली येऊन थांबलो. त्या मुलाने, तो मुलगा कोल्हापूरचा असल्या कारणे त्यांनी तिथे त्या मित्राला फोन लावला, त्यांनी सांगितलं गडिंगच्या एका सर्व्हिस सेंटरला त्यांनी फोन केला, तिथून एक टोईंग कार आणि तिने बांधलं आणि गाडी आमची त्याचं बघायली. अमित आता आपण इथे थांबलोय, उद्या आपण सकाळी जाऊया ना कोल्हापूरला दर्शनाला. झालं सकाळी आम्ही उठलो, अमित सिंह पुन्हा त्या ह्याच्यामध्ये गेले, सर्व्हिस सेंटरला गेले, तिथे विचारलं तर ते म्हणाले की नाही संध्याकाळी 4 वाजतील म्हणून. मग ते पुन्हा आले, मला म्हणाले तुझी इच्छा बघ पूर्ण होते, आता तू मोठ्या आईला सांगितलंयस ना, आता ते ती इच्छा पूर्ण करून घेणार, चल आता आपण कोल्हापूरला जाऊया. मला इतका आनंद की मी कोल्हापूरला जाणार आईचं दर्शन घेणार म्हणून. आम्ही गेलो देवळात, नॉर्मल लाईनमध्ये उभे होतो मी आणि अमित सिंह, पुढे खूप लोक होती. तिथे उभं केलं, आईची ओटी भरायला दिली आणि मी शांतपणे, गर्दी होती बाकी चालू होतं, गर्दी होती, आम्हाला दोघं ओटी भरायला दिली, नमस्कार केलं, सगळं छान मनसोक्त दर्शन आईने दिलं आणि आम्हाला दोघांनाच सांगितलं की जा तुम्ही एक प्रदक्षिणा घालून या. पूर्ण दर्शन घेतलं दादाऱ्याचं, पुन्हा आईच्या समोर उभी राहिली आणि आम्ही निघालो. की बापू आपल्यासाठी, म्हणजे संवाद बापूने सांगितलं ना, मोठ्या आईशी संवाद करा ती काही करू शकते, त्याचं प्रत्यक्ष मला अनुभव आलं की मोठ्या आईला सांगितलं ना, ती माझी इच्छा कशी कसं पूर्ण तिने करून घेतलं, ती वाट वळवून तिने ते बरोबर ते पूर्ण केलं. हरिओम श्रीराम अंबज्ञ, नाथ संपित नाथ संपित नाथ संपित.